इंडियन टीवी न्यूज, देश का तेजी से बढ़ता न्यूज नेटवर्क। नमस्कार, आप देख रहे हैं इंडियन टीवी न्यूज। आइए आपको ले चलते हैं आज की बड़ी खबर पर। रिपब्लिकन पक्षाचा रस्ता रोक आंदोलन या ठिकाणी करणार झालाय। तालुकाध्यक्ष विक्की ताळे, नरेंद्र ढाडे आणि त्यांच्या सर्व सहकारी तालुक्यातील आमचे सर्व पदाधिकारी, आमच्या सर्व महिला अधिकारी, महिला पदाधिकारी व सहकारी महिला कार्यकर्ता यांच्या वतीने आज विविध मान्यवर या ठिकाणी आज रस्ता रोक करण्यात आलेला आहे आणि रस्ता रोका एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि बहुसंख्य लोक या रस्ता रोकमध्ये उपस्थित झालेला आहे। तरतून अधिकाऱ्यापासून वंचित राहत आहेत, लोकांमध्ये चिड निर्माण झालेली आहे, लोकांना अधिकाऱ्याकडून हक अधिकार मिळत नाही आहे, ज्याच्यामध्ये लोक या ठिकाणी खवळलेले आहेत। लोकांना शासनाने जे नेमलेले अधिकारी नेमलेले आहेत ते अधिकारी आहे त्या ठिकाणी बंडखोरी करत आहेत, ते अधिकारी या ठिकाणी शासनाने दिलेल्या नियमानुसार काम करत नाही आहे। चारच्या सहा सहा महिने ग्रामसेवक सरकार ग्रामसेवक त्या ठिकाणी गावात येत नाही तर कुठे विकास होणार आहे? मिटिंगच होणार नाही तर गावात विकास कुठे होणार आहे? तर या पद्धतीने आम्ही कारवाईची मागणी केली आहे। घरकुल योजना ज्या आहेत त्या घरकुल योजना लवकर लवकर सरांना माफ म्हणजे मंजूर केल्या पाहिजे, त्यांना त्यांचा मोबदला दिला पाहिजे आणि घरकुल योजनेसाठी अशा जिल्ह्यामध्ये अनेक प्रकरण घरकुल योजना मंजूर झालेली आहे पण शासनाने या ठिकाणी वाढवता टेंडर केल्या नाहीमुळे या ठिकाणी घरकुल योजना काही या ठिकाणी अधुरे अपूर्ण काम या ठिकाणी पडलेलं आहे घरकुल योजनाचे। तर असं देखील शासनाला देखील विनंती करतो त्या लवकर लवकर वाढवून तयार सुरू करावी। आमच्या ज्या बेघरांच्या लोकांचे कामं पडले त्या लोकांना ते वाढून पूर्ण द्यावी आणि अनेक शहरामध्ये आलेल्या लोकांचे बांधकाम या ठिकाणी थांबलेले आहेत, एकीकडे शासन वाढू जमा करतो बंद करतो, दुसरीकडे वाढू तोडणी चालते, त्याच्याकडे पैसा जास्त तो त्या ठिकाणी काम करून घेतो। म्हणून आमची विनंती आहे की या ठिकाणी सर्व घरकुलांसाठी खाजगी बांधकामासाठी वाढूचे काहीतरी निवेदन सरकारने करावं जेणेकरून त्यांना तुमचं घर बांधता येईल आणि या हेतू कक्षामध्ये ज्या काही नोंदणी आहेत त्या नोंदणीचा 11 वाजेचा टाईम 12 वाजेपर्यंत टाईम दिलेला आहे आणि आपल्यामध्ये एकाच दिवस दिलेला आहे, त्याच्यामध्ये जर 100 लोक येत असतील तर त्याच्या 25 लोकांच्या नोंदणी होतात टायमाच्या अगोदर। म्हणून आमची विनंती आहे की आपल्या दोन टाईम दिलं पाहिजे आणि तो आपल्यामध्ये दोन टाईम 12 ते 5 11 ते 5 असे दोन दिवस दिले पाहिजे जेणेकरून सर्वांना त्याचा मोबदला करतील, लोकांना त्याची नोंदणी करता येईल, लोकांना त्याचं सुरक्षितपणे कामं करता येईल अशी देखील आमची मागणी आहे। माझे अनेक मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत तर या मागण्या पुढे आम्ही महिन्याभर वाटवणार आहे आणि या महिन्याभराच्या मध्यंतरी जर कामाला आमच्या म्हणण्याप्रमाणे आंदोलनाच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या निकालाप्रमाणे जर आमच्या मागण्या पूर्ण झाली तर या ठिकाणी प्रांत अधिकारी फारशी देणार आहे, सगळ्यांसोबत त्या ठिकाणी देणार आहे आणि तोपर्यंत आम्हाला न्याय अधिकार आमच्या लोकांना आमच्या बोलतोला न्याय मिळत नाही तोपर्यंत होणार नाही आणि स्वतःच आंदोलन सुरू ठेवू आणि अधिकाऱ्यांना निलंबित होत नाही तोपर्यंत देखील आमचा या ठिकाणी मोर्चा आंदोलन धरणे आपण चालू राहील आपल्या माध्यमामध्ये। इसी तरह देश दुनिया की हर खबर को जानने के लिए देखते रहिए इंडियन टीवी न्यूज। हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमारे इस वीडियो को शेयर जरूर कीजिए। धन्यवाद, फिर मिलते हैं अगली खबर के साथ। इंडियन टीवी न्यूज, देश का तेजी से बढ़ता न्यूज नेटवर्क।